ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरु चरण प्रतापे पुण्य पापे जड़ाली त्रिभुवन समतीर्थे ज्ञान गंगे मिलाली। शुभा शुभ पाहता भावना राम झाली निशदिन गुरु राया उन्मनि झोप आली। श्री राम समर्थ श्री राम श्रीमद दास बोध दशक 11वा समास 8वा अंतरात्मा विवरण नाम ओव्या 25 आहेत महाराज। वाचण्यास प्रारंभ करतो। श्री राम समर्थ श्री राम। आधी वंदु सकळ करता समस्त देवांचा जो भरता त्याचे भजनी प्रवर्ता कोणी तरी तेणे विण कार्य नचले पडिले पर्ण तेही न हाले अवघे त्रैलोक्येची चाले जयाचेनी तो अंतरात्मा सकळांचा देव दानव मानवांचा चत्वार खाणी चत्वार वाणीचा प्रवर्तकू तो एकलाची सकळा घटी करी भिन्न भिन्ना राहाटी सकळ सृष्टीची गोडी किती म्हणोनी सांगावी। ऐसा जो गुप्तेश्वर त्यास म्हणावे ईश्वर सकळ ऐश्वर्य थोर थोर जयाचे निभोगिती। ऐसा जेणे ओळखिला तो विश्वंभरची जाला समाधी सहज स्थितीला कोण पुसे अवघे त्रैलोक्य विवरावे तेव्हा वर्म पडेल ठावे आवचटे घबाड सिणावे न लगे चिकाही पाहता ऐसा कोण आहे जो अंतरात्मा विवरोन पाहे अल्प स्वल्प कळोन राहे समाधाने। अरे हे पाहिलेची पहावे विवरलेची मागुते विवरावे वाचिलेची वाचावे पुनः पुन्हा। अंतरात्मा केवढा कैसा पाहणाराची कोण दशा देखिल्या ऐकिल्या ऐसा विवेक सांगे।
उदंड ऐकिले देखिले अंतरात्मास नवचे पुरविले प्राणी देहधारी वाउले काय जाणे पूर्णास अपूर्ण पुरेना अंतरात्म्यास नवचे पुरविले प्राणी देहधारी बाउले काय जाणे पूर्णास अपूर्ण पुरेना काजे अखंड विवरेना विवरता विवरती उरेना देवा वेगळा विभक्तपणे नसावे तरीच भक्त म्हणवावे नाही तरी व्यर्थची सिणावे खटा टोपे उगाची घर पाहुनी गेला घरधनी नाही ओळखिला राजा मधुनीची आला परी राजा नेणे देह संगे विषय भोगिले देह संगे प्राणी मिरविले देह धरत्यास चुकले नवल मोठे ऐसे लोक अविवेकी आणि म्हणती आम्ही विवेकी बरे जाची जैसी टाकी तैसे करावे मूर्ख अंतर राखो नेणे म्हणोनी असावे शहाणे ते शहाणे ही दैन्यवाणे होऊन गेले अंतरी ठेवणे चुकले दारोदारी धुंडू लागिले तैसे अज्ञानास झाले देवन कळे या देवाचे ध्यान करी ऐसा कोण सृष्टीवरी वृत्ती एकदेसी तरतरी पवाडेल कोठे ब्रह्मांडी दाटले प्राणी बहुरूपे बहुवाणी भूगर्भी आणि पाषाणी किती एक इतुके ठाई पुरवला अनेकी एकची वर्तला गुप्त आणि प्रगटला किती एक चंचळे न होई जे निश्चळ प्रचित जाणावी केवळ चंचळ नव्हे ते निश्चळ परब्रह्मते तत्वे तत्व जेव्हा उडे तेव्हा देह बुद्धी झडे निर्मळ निश्चळ चहूकडे निरंजन
आपण कोण कोठे कैचा ऐसा मार्ग विवेकाचा प्राणी जो स्वयेकाचा त्यास हे कळेना भल्याने विवेक धरावा दुस्तर संसार तरावा अवघा वंशची उद्धरावा हरिभक्ती करुणी इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अंतरात्मा विवरण नाम समास आठवा श्री राम समर्थ श्री राम राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय।